मुंबई गोवा महामार्गावर इको कार आणि ट्रकचा गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला असून यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 4 वर्षीय बालकाचाही समावेश आहे. मुंबई गोवा महामार्गावर इको कार आणि ट्रकचा अपघातात रायगड जवळील रोपोली गावाजवळ झाला असून यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड मधील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. मृत्यूमध्ये 4 महिला, 5 पुरुष आणि एका 4 वर्षीय मुलाचा समावेश आहे. इको कारमधील हे प्रवासी एकमेकांचे नातेवाईक असून हेदवी येथील चालले होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. तसेच अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.